मित्रांनो, आपल्या सगळ्या समस्या आणि आपले सगळे दुःख यावर साधू संतांनी एकच रामबाण उपाय सांगितलाय, आणि तो म्हणजे नामस्मरण करणे. सतत नामस्मरणामध्ये तल्लीन असणाऱ्या माणसाच्या सगळ्या समस्या आपोआप सुटतात असा अनेकांचा अनुभव आहे. पण हे नामस्मरण करताना मन काही लागत नाही, नामस्मरणाबद्दल प्रेम निर्माण होत नाही. जपाला बसलं की माळ कधी संपते, मेरुमणी कधी येतो असं होऊन जातं. याचा अर्थ आपल्याला त्या नामाबद्दल प्रेमच नाही. पण मग हे प्रेम कसं निर्माण होईल? प्रभावीरित्या आपण नामस्मरण कसं करू शकतो तेच आज आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, तसं तर नामस्मरणाचं महत्व सगळ्याच संतांनी पटवून दिलेलं आहे, पण नामस्मरणाचं प्रेम कसं निर्माण होईल हे सांगताना श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की नामाचं प्रेम येण्यासाठी खरी कळकळ असली पाहिजे. महाराज म्हणतात की नामाचं प्रेम का येत नाही, हा प्रश्न बहुतेक जण विचारतात. पण थोडासा विचार केला तर असं लक्षात येईल की हा प्रश्नच बरोबर नाहीये. मूल न झालेल्या बाईने मुलाचं प्रेम कसं येईल असं विचारण्यासारखं आहे. मूल झाले की प्रेम त्याच्या बरोबरच येत असते, तेव्हा मुलाचे प्रेम कसे येईल हा प्रश्न करण्याऐवजी मूल कसं होईल याचा विचार करणं बरोबर ठरेल, नाही का? आपण सुद्धा प्रश्न करायचा असेल तर नामाचं प्रेम कसं येईल असा करण्याऐवजी मुखी नाम कसं येईल असा प्रश्न करणं बरोबर आहे. मुखी नाम यायला वास्तविक आडकाठी कोणाची असते? दुसऱ्या कोणाचीही नसून आपली स्वतःचीच आहे. वास्तविक पाहता एकदा नाम घ्यायचं ठरवून सुरुवात केली की झालं, पण तसं होत नाही ना. दोष दुसऱ्या कोणाचा नसून आपला स्वतःचाच आहे. म्हणून नाम घेणं हे आपलं काम आहे, मग त्याच्या पाठोपाठ येणं हा प्रेमाचा धर्मच आहे. जसं आईच्या बाबतीत मूल आणि प्रेमाचा पाहणा ही निराळी असूच शकत नाही, तसंच नाम आणि त्याचं प्रेम ही एकमेकांना सोडून राहूच शकत नाही. यावरून एक गोष्ट तर ठरली की प्रेम का येत नाही याचं उत्तर आमच्या जवळ आहे, आणि ते म्हणजे नाम घेत नाही म्हणून. यावर कोणी असंही म्हणेल की आम्ही नाम घेतोच की तरीही प्रेम येत नाही, हे विचारणं ठीक आहे. पण आता आम्ही जे नाम घेतो म्हणून म्हणतो त्याचा विचार केला तर काय दिसेल? पोटी जन्माला आलेल्या मुलाबद्दल जसा कळवळा असतो तसा नामाबद्दल आपल्या ठिकाणी कळवळा नसतो. सर्व संतांनी किंवा आपल्या गुरुने नाम घ्यावे असं सांगितलंय म्हणून आपण ते घेतो, किंवा दुसरे काही करायला नाही म्हणून घेतो इतकंच. अर्थात तसं ते घेतलं तरी आज ना उद्या आपलं काम होईलच, पण प्रेम का येत नाही असा प्रश्न विचारण्यापूर्वी आपण नाम किती आस्थेने घेतो हा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. एखाद्या बाईला फार दिवसांनी मूल झालं तर त्याच्या बाबतीत तिची जी स्थिती होते ना, ती स्थिती आपली नामाच्या बाबतीत होणं गरजेचं आहे. आपल्या देहाची वाढ जशी आपल्या नकळत होते तशी आपली पारमार्थिक उन्नतीही आपल्या नकळत झाली पाहिजे. ती कळली तर सर्व फुकट जाण्याचा संभव असतो. परमार्थात मिळवण्यापेक्षा मिळवलेलं टिकवणं हे जास्त कठीण आहे. ज्याला मी काहीतरी झालो असं वाटतं तो काहीच झालेला नसतो. अशा माणसाने फारच सांभाळले पाहिजे. थोडक्यात काय तर नाम घेत राहा. जसा आईला आपल्या मुलाबद्दल कळकळ असतो त्याच आस्थेने त्याच प्रेमाने नाम घेण्याचा प्रयत्न करा. आज ना उद्या तुमच्या हृदयामध्ये नामाबद्दलचं प्रेम जागृत होईल, आणि मग जसा पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही तसंच नामाशिवाय तुम्ही राहू शकत नाही. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.